स्वयंपाक बनवायचा आहे पण रेसिपी माहिती नाही, कुणाला तरी प्रेमाने खाऊ घालायचं आहे पण करता येत नाही, तर आजचा व्हिडिओ खास आपल्यासाठी। अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे। ज्यावेळी आपण कोणताही अन्न पदार्थ सकारात्मक विचार आणि चांगल्या भावनेने बनवतो त्याच वेळी तो अन्न पदार्थ जास्त रुचकर आणि चांगला होतो। आज आपण अशा व्यक्तीला भेटणार आहोत की जी अनेक महिलांना रोजगार प्राप्तीसाठी किंवा आवडीसाठी खूप मोठ्या प्रमाणात याचे क्लासेस घेते, त्याचबरोबर कोणताही पदार्थ ज्यावेळेस तो रुचकर होण्यासाठी आपण नेमकं काय केलं पाहिजे हे दाखवून देते। आज आपण त्यांना भेटणार आहोत। मी आलेली आहे एका खास ठिकाणी, कविता कुझिन। नमस्कार, मी प्राध्यापिका दीपिका जंगम आपल्या चॅनलवर सहर्ष स्वागत करत आहे। आपण प्रत्येक व्हिडिओतून आपल्याला काहीतरी चांगलं देण्याचा नेहमीच आपला प्रयत्न असतो। महिलांसाठी एक आदर्श असणारी व्यक्ती आज आपण त्यांना भेटणार आहोत। त्यांचं नाव आहे, आज ज्या व्यक्तीला आपण भेटणार आहोत त्या आहेत एक खास व्यक्ती, कविता कुझिन यांच्या सर्वे सर्व असलेल्या कविता भळगट यांना। ताई, तुम्ही आता तुमची ओळख आमच्या सर्वांसाठी करून द्या। मी कविता संतोष भळगट, पुणे। अशी ओळख करून द्यायची झालं तर माझ्या मुली म्हणतात की आई तू आधी बेस्ट आई आहेस आणि मग तू कुकिंग बेकिंगची ओळख देत जा। तर सगळ्यात आधी मी आई आहे, गृहिणी आहे आणि मी कुकिंग बेकिंग क्लासेस घेते। खूप छान। प्रत्येक महिला जी गृहिणी असते ते घरकाम तर करतच असते आणि त्याचबरोबर सर्वात महत्वाचं असतं स्वयंपाक करणं। स्वयंपाक ही तशी कला आहे आणि जिथे कला असते तर त्यावेळेस त्याचा व्याप खूप मोठा असतो। तर कोणताही पदार्थ जर रुचकर बनवायचा असेल तर त्याच्यासाठी महत्वाची असते बेस्ट अशी रेसिपी। आता ती रेसिपी जे अनेक क्लासेस मॅम घेतच असतात, इथे तुम्ही पाहिलं कविता कुझिन हे त्यांचं मोठं असं, त्या एक मोठ्या उद्योजिका आपण म्हणू शकतो। तर या सगळ्यांबद्दल आपण ती माहिती यांच्याकडून जाणून घेऊया। तर ताई, मला सर्वात प्रथम तुमच्या हे जे कुझिन आहे याच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगा सर्वांना। मी कुकिंग बेकिंग क्लासेस घेते, बर्थडे केक शिकवते, त्याच्यामध्ये बऱ्याच वेगवेगळ्या रेसिपी आहेत, रेस्टॉरंट स्टाईल ग्रेव्ही आहे, ब्रेकफास्ट प्रीमिक्स आहे, बरेच प्रीमिक्सेस आहेत। ते प्रीमिक्स बनवून म्हणजे प्रत्येक जण हा व्यवसाय लगेच सुरू करू शकतो असे व्यवसायाशी रिलेटेड माझे सगळे कोर्सेस आहेत। तर आपले हे जे कोर्सेस आहेत किंवा या रेसिपी वगैरे तुम्ही कसं हे करता, क्लास ते कसे घेता, क्लास विषयी आम्हाला थोडीशी माहिती सांगा। माझे क्लासेस पुण्यामध्ये स्वारगेटला ऑनलाईन चालतात, ऑफलाईन चालतात आणि जगभरातून ऑनलाईन पण क्लासेस चालतात। आउट ऑफ इंडिया सुद्धा माझे आता क्लासेस चालू आहेत, तेही ऑनलाईन, जगभरात कुठेही बसून माझे क्लासेस कोणीही करू शकतो। सर्व किती वर्ष झाले तुम्ही हा व्यवसाय किंवा क्लासेस चालू केले? 10 वर्ष झाले। आणि कोणकोणत्या ठिकाण आहोत, म्हणजे फक्त महाराष्ट्र आणि तुम्ही सांगितलं की बाहेरच्या देशातले, मग ते कसं मॅनेज करता? ऑल महाराष्ट्रातून लेडीज माझ्याकडे प्रॅक्टिकल सेशनला येतात, ज्यांना आवड असते त्या येतातच, लांब लांबून येतात, कोल्हापूर, चिपळूण, मुंबई, ठाणे सगळीकडून माझ्याकडे वन डे अटेंड करायला येतात। आणि जे पण आउट ऑफ आहेत, अमेरिका, जर्मनी, युके वगैरे, तिकडून ते ऑनलाईन येतात। खूपच छान। आणि इतके मोठे हे जे क्लासेस आहेत, तर मॅम मला असा प्रश्न पडलाय की हे चालू करण्यामागचं कारण काय आहे, केव्हा तुम्हाला वाटलं की आपण हे क्लासेस चालू करायला? तशी मला कुकिंगची आवड पहिल्यापासूनच होती आणि आहे, लग्नाच्या आधीपासूनच मला कुकिंगची आवड आहे। पण लग्नाच्या आधी असे आई असते त्यामुळे आपण काही जास्त बनवत नाही, पण एक लग्न झाल्यावर जबाबदारी पडली की मग तेव्हा थोड्या रेसिपी बनवत गेले आणि जशा माझ्या सासूबाई पण सुधरणच होत्या, त्यांच्याकडून काही रेसिपी शिकले आणि असं बनवत बनवत गेले आणि घरातून त्याला कॉन्फिडन्स मला मिळायला की घरातले मंडळी म्हणायला लागले की खूप छान केलं, आई मुलं म्हणायला लागले, मिस्टर म्हणायला लागले खूप छान केलं आणि त्याच्यातूनच माझा कॉन्फिडन्स वाढत गेला। आणि मग मला असं वाटलं कुठेतरी की आपण एवढं छान आपण बनवतोय तर आपण हे दुसऱ्यांना पण शिकूया। आपलं ज्ञान फक्त आपल्याकडेच न ठेवता ते इतरांना दिलं तर ते जास्त दुपटीने वाढत असतं आणि ते ताईचं पण झालेलं आहे। तर ताई, मोजकं प्रमाण, अचूक अंदाज हे तुम्हाला कसं सगळं मॅनेज करता येतं आणि कसं तुम्ही ते दाखवता करता, त्याच्या मागचं रहस्य काय आपल्याला थोडक्यात सांगा? मोजकं प्रमाण म्हणजे प्रत्येकालाच ज्याला कुकिंगची आवड असते त्याला प्रत्येकालाच जमतं आणि हे एक्सपिरियन्सनी जमतं खूप वर्षाच्या
की कशात काय घालायचं किती घालायचं तसं बऱ्याच गोष्टी अंदाजाने पण होतात आणि त्या छान बनतात. आणि आपण जेवढी अतिथी देवभव म्हणलेलं असतं आपल्याकडे जेव्हा पाहुणे येतात तेव्हा आपण खूप मन लावून काम करतो. एखादी रेसिपी देवाचा प्रसाद आपण खूप मन लावून बनवतो तेव्हा आपण जो मन लावून बनवतो आणि त्यात पॉझिटिव्ह आपण आपले व्हायब्रेशन टाकतो प्रेमाने बनवतो तेव्हा तो पदार्थ छानच होतो. जे वेगळं काही त्याच्यासाठी मी करत नाही. ही खूप महत्वाची गोष्ट आहे आणि प्रत्येक महिलेमध्ये हा गुण असतोच पण जर त्याला जर प्रोत्साहन दिलं घरातल्यांनी त्याला जास्तीत जास्त वाव दिला तर मला वाटतं ही जी कला आहे ती आपण जास्तीत जास्त डेव्हलप करू शकतो आणि ते डेव्हलप करण्याचं काम मॅम इथं करत असतात. अनेक असे अनुभव आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. अनेक महिलांनी त्याचे रिव्ह्यू सुद्धा दिलेले आहेत. तर ताई इथे स्वारगेट जवळच तुमचं आहे अगदी मेन सिटीमध्ये तुम्ही इथे राहता तर असे आवडती तुमची आवडती रेसिपी कोणती आहे किंवा त्या रेसिपीला अनेक महिलांनी त्या ग्रेव्ही असतील का असेल तर त्याच्याबद्दल थोडस सांगा. माझा जास्तीत जास्त चालतो तो क्लास म्हणजे रेस्टॉरंट स्टाईल ग्रेव्ही प्रेमिक्स कि जी आपण पाच एक तीन चार मिनिटात आपण जी रेसिपी बनवू शकतो. ड्राय पावडर्स असतात त्या पावडर्स मी शिकवते कशा बनवायच्या आणि ते आपण स्टोअर करू शकतो 5 ते 6 महिने आणि पाहुणे आले की तुम्ही 5 मिनिटात एक अगदी रेस्टॉरंट सारखीच भाजी तुम्ही बनवून देऊ शकता. आणि हा क्लास बऱ्याच जणांनी केलेला आहे. बऱ्याच जणांनी हॉटेल ढाबा ओपन केलेला आहे हा क्लास करून आणि मला याचा खूप आनंद होतोय की अगदी मुंबई कोल्हापूर चिपळूण तिकडून आलेल्या लेडीजनी सुद्धा याचे सगळे बिझनेस म्हणजे केलेलेच आहेत आणि त्या मला पाठवतात. सक्सेसफुल बिझनेस वुमेन त्या सुद्धा बनलेल्या आहेत आणि त्या मला जेव्हा पाठवतात की मॅडम आज माझे 300 पॅकेट गेले आज माझे 500 पॅकेट गेले ग्रेव्हीचे मला खूप आनंद होतो. हे जे आनंद आणि समाधान आहे तेच मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे की मॅम खरंच इतकं छान हे त्यांचे क्लासेस चालू आहेत. अनेक महिलांना प्रश्न पडतो की आपण घरी बसून काहीतरी करावं तर हे काहीतरी म्हणजे नेमकं काय त्यातलंच काहीतरी हे सुद्धा असू शकतं की तुम्ही रेसिपीज बनवताय अनेक लोकांपर्यंत ते पोहोचवताय अन्न पदार्थ असतील ते त्याचा व्यवसाय करू म्हणजे अगदी तुम्ही त्या मॅमनी जर प्रीमिक्स दिले तर ते तुम्ही प्रीमिक्स देऊ शकता त्याच्यापासून पदार्थ तयार करू शकता आणि ते लोकांपर्यंत पोहोचवू शकता. मॅम खूप छान वाटलं मला ह्या तुमची सगळी माहिती ऐकून आणि अनेक महिलांना तर मी आवाहन करेल की तुम्ही इथे या आणि मॅम कडून हे सगळे क्लासेस ज्यांना खरंच गरज आहे ज्यांना व्यवसाय करायचा आहे रेस्टॉरंट असेल हॉटेल असेल घरून काही गृहिणींना जर हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही नक्की या आणि मॅम कडून हे सर्व शिकून घ्या. मॅम आता मला एक प्रश्न विचारायचा आहे की इतक्या मोठ्या प्रमाणात तुमचे हे जे क्लासेस चालू असतात तर मग तुम्ही घरचं आणि हा व्यवसाय याचा समतोल कसा साधता किंवा हे कसं मॅनेज करता. मी बॅचेस 15 दिवसांनी वगैरे घेते जे 2-4 दिवसांनी नसतात माझ्या आणि सगळे स्टुडंट 15 ते 20 स्टुडंट एका बॅच मध्ये असतात माझ्या आणि मग ते 15 ते 20 स्टुडंट आले की मग मी बॅचेस घेते आणि मग 15 दिवस मध्ये गॅप असतो की माझे दुसरी कामं असतात घरातली आपल्या जबाबदारी असतात कौटुंबिक काय पूर्ण कराव्या लागतात त्यामुळे असेच क्लासेस 15 ते 20 दिवसांनी महिन्यांनी वगैरे असे. तुम्हाला ही जी सगळी आवड निर्माण झाली याच्या मागचं रहस्य काय आहे इतक्या मोठ्या प्रमाणात त्याला रिस्पॉन्स तुम्हाला मिळतोय. माझ्या क्लासचे एक माझा मोटो आहे की मिनिमम फीस अँड मॅक्झिमम बेनिफिट म्हणजे कमीत कमी फीस मध्ये मी सगळ्यांना शिकवते. मग एक श्रीमंत पैसेवाले असो किंवा गरीब असो कोणालाही माझा क्लास करता आला पाहिजे असा माझा क्लास आहे की कमीत कमी पैशात जास्तीत जास्त मोबदला द्यायचा हे माझं तत्व आहे पहिल्यापासून त्यामुळे कोणीही माझ्या क्लासला येऊ शकतात. आता एक महत्वाचा प्रश्न आपण इतक्या छान गप्पा झाल्या इतकं छान तुमचं सिक्रेट आम्हाला सांगितलं क्लासेस विषयी आपण बोललो तर अनेकांसाठी तुम्ही नेमका कोणता संदेश द्याल. आता बऱ्याच स्त्रिया वर्किंग विमेन आहेत प्रत्येक स्त्री काही ना काही तरी करतेच आणि ज्या काही करत नाहीयेत त्यांना असं वाटतं की ती हे करते ती ते करते आणि मी काहीच करत नाही पण मला असं वाटतं प्रत्येक स्त्रीमध्ये काही ना काही गुण दडलेले असतात तिला ज्याच्यात आवड आहे तिने ते करावं आवर्जून तिने ते करावं तिने शोधावं की आपल्याला कशाची आवड आहे तिने त्या गोष्टींचं पुढे घेऊन जावं त्या गोष्टी आणि तिने काहीतरी करावंच. आणि सगळ्या मेल्ससाठी सुद्धा माझा संदेश आहे कारण मास्टर शेफ आता मेल्स आहेत खूप मोठ्या प्रमाणावर तर त्यांनी सुद्धा आपल्या वाईफसाठी स्वयंपाक शिकावा. त्यांनी
तर ही खूप महत्वाची गोष्ट आहे. आपण दरवेळेस पाहतो की महिलांनीच घरात स्वयंपाक करायचा असं कुठेही कायदा नाहीये. तर प्रत्येकाने अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत कुणीही स्वयंपाक करू शकतं. आणि ते जर रुचकर बनवायचं असेल तर आपल्याला त्याची रेसिपी मिळणं आणि ती माहीत असणं खूप गरजेचं आहे. आणि त्यासाठी मी ताईंगण नक्कीच यावं. तर आज आपण खूप छान असं या कविताज कुझिन्स यांना या कविता त्यांना भेटलो आणि खूप जास्त माहिती आपण मिळवलेली आहे आणि खूप छान मला इथे आल्यावर वाटलं. तर असंच आपल्या चॅनलबरोबर जोडून राहा आणि खूप छान छान माहिती तुम्हाला इथे नक्कीच एकदम सुंदर टेस्टी प्रत्येकाची चव वेगळी आहे आणि शिकवण्याची पद्धत खूप प्रेमळ आणि खूप बारीक टिप्स देतात. ऑल दी बेस्ट यम्मी. आणि आमचा आज क्लास झालेला आहे आणि खूप सुंदर प्रकारे मॅडमनी आम्हाला आईस्क्रीम बनवायला शिकवलेला आहे. मॅडमनी मला कायम सपोर्ट करावं एवढंच माझं एक म्हणणं आहे. बाकी ओव्हरऑल परफॉर्मन्स. हॅलो, माझं नाव वर्षा अमोल हाटेवार. मी कविता मॅमचा हॉटेल स्टाईल ग्रेव्ही प्रिमिक्सेस बनवायचा क्लास केला आहे 13 जूनला. आणि मॅमच्या नोट्स, मॅमची शिकवण्याची पद्धत आणि ज्या ग्रेव्ही बनतात या प्रिमिक्सपासून खरंच खूप चविष्ट आहेत, सुंदर आहेत आणि सगळ्यांना आवडणाऱ्या आहेत. आणि मॅममुळे खरं तर माझा आत्मविश्वास वाढलाय की मी काही करू शकते. किंवा मीन्स एक हाऊसवाईफ असल्यामुळे मी बाहेर जाऊन काही काम करणे मला शक्य नव्हते की मी काही करू शकेन. तर त्यामुळे मी हा प्रिमिक्सचा क्लास केला. पण क्लास केल्यानंतर मी खरं सांगते की हा क्लास इतका उपयुक्त आहे, इतका म्हणजे तुमचा आत्मविश्वास खरंच वाढेल की तुम्ही काही करू शकता. आपण कविताज कुझिन ज्या सर्वेसर्वा आहेत कविता ताई त्यांना आज आपण भेटलो आणि खूप छान माहिती आपण मिळवलेली आहे. ताईने आज वेळात वेळ काढून आपल्यासाठी जो वेळ दिला त्यासाठी ताई तुमचे मनपूर्वक आभार. धन्यवाद.